फाल्गुनी बरी आहे? भाऊजी आहेत सोबत आणि केतकी काकू सुद्धा तिथेच आहेत. अस्तिका? अस्तिका खोलीत आहे. आत्या, रुपाली मात्र घरात आल्यानंतर जे काही घडलं ते ऐकलं असेल का तिने? म्हणजे म्हणून घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला असेल का? कारण की तेव्हा ती घरातच होती ना. घरात सगळ्यांचाच आवाज मगाशी खूप मोठा होता आणि रुपालीचं हे सगळं प्रकरण संपल्यानंतर मी जेव्हा खोलीत गेले तेव्हा ती खोलीतच होती, हेडफोन्स लावून काहीतरी ऐकत होती. उदास बसली होती. मला वाटत नाही तिने काही ऐकलं असेल. मग नसेलच ऐकलं, कारण ते सगळं जर तिने ऐकलं असतं ना तर त्याच क्षणी कोणालाही न सांगता ती निघून गेली असती. अस्तिकाला त्या विरोचकापासून लांब ठेवावं लागेल. जोपर्यंत तिला विरोचकाबद्दल कळत नाही तोपर्यंत जरी ती घरात थांबली ना तर सगळ्यांसाठीच चांगलं आहे. ती घरात असली ना की सगळ्यांना धीर मिळतो. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, मी गेले काही दिवस बघते आहे जिथे अस्तिका असते ना तिथे नाग येत नाही. कदाचित अस्तिकामध्ये असं काहीतरी आहे जे नागाला दूर ठेवत आहे. इतर तूच म्हणाली होतीस ना मला अस्तिकाला देवी आईनच कदाचित आपल्या घरी पाठवलं असेल. आणि म्हणूनच कदाचित नाग तिच्या समोर येत नसेल. खरंच असं असेल ना तर अस्तिका जास्तीत जास्त वेळ घरच्यांबरोबर असेल ह्याची काळजी आपण घ्यायला हवी, किमान तसे प्रयत्न तरी करायला हवे. इतर पण हे सगळं किती दिवस चालणार? अस्तिकाला असं 24 तास आपण सगळ्यांच्या बरोबर नाही देऊ शकतो. बरोबर आहे तुझं. आणि अस्तिका हा तात्पुरता उपाय. अस्तिका घरात असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपण लवकरात लवकर वरसईला जाणं आहे. तिथे तुम्हाला विरोचकाचा कायमचा अंत करण्यासाठी काहीतरी उपाय सापडेल नक्कीच. आपण उद्या सकाळीच निघूया. मित्र, घराची काय अवस्था झाली आहे ना आपल्या? घर घरासारखं वाटतच नाही. ज्या घरात एक दैत्य वास्तव करतो त्या घराची अवस्था आणखी कशी होणार? पण साहेब, मी तुम्हाला शब्द देते, मी लवकरच या घराचं घर पण परत आणेन. तनू, चल. काय आहे, इतर वेळेला ब्रो ब्रो करत असतोस ना, सगळं शेअर करतोस याच्या बरोबर, मग आता काय झालं? आता याच्याशी बोल आणि मगच काय ते ठरव. चल. काय झालं काकू? तनू, सांग. काय झालं? तनू.
राहुलना काय झालं? ब्रो, मी न्यूझीलंडला जायचं ठरवलंय. न्यूझीलंड? पुढच्या एज्युकेशनसाठी मी न्यूझीलंडला जाईन. तिथे मला स्कॉलरशिप मिळेल आणि एकदा एज्युकेशन कम्प्लीट झालं की मी तिकडेच सेटल होईन. तनू, पण तूच म्हणाल होतस ना मला की तुला फिरायला आवडतं, पण तुला असं घरापासून लांब नाही जायचंय कुठे. आणि तुझं एज्युकेशन तर सुरू आहे ना पुण्यात. हो, मला माहितीये, पण मला जायचंय. तनू, तू कुठेही जाणार नाहीयेस. पण आता मला जायचंय. माझं ठरलंय, मी जाणार म्हणजे जाणार. तन्मय, तन्मय, तू आधी शांत हो बरं. नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? बोल ना, मोकळा हो. काय झालंय? तनू, येते बस. आणि मला नीट सांग काय झालं. ब्रो, मला एका आईने नाही, एका राक्षसाने जन्म दिलाय. आणि ती मला म्हणाली की माझ्यात सुद्धा विरोचकाचा अंश आहे. तनू, तू ब्रो, मला भीती वाटते. मला खूप भीती वाटते. मला इथे नाही राहायचं. मला नाही राहायचं इकडे. मला निघून जायचं इकडून. मला ही गोष्ट विसरायची आहे ब्रो, की मी एका राक्षसाचा मुलगा आहे. मला वाचव ब्रो, प्लीज मला वाचव. मला जाऊ दे. तू असं घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. मला माहिती रे तू आहेस, पण हे सगळं खूप भयानक आहे. मला नको आहे हे सगळं. प्लीज मला जाऊ दे. प्लीज. तन्मय, तू आधी शांत हो बरं. शांत हो. अरे, तू नुसताच फिरायला गेलास तरी 100 वेळेला घरी फोन करतोस. आम्हाला म्हणतोस की मला तुमची आठवण येते. आणि तू घरापासून लांब जाणार. मला सांग, तू गाडी चालवतोस ना? मग गाडी चालवताना जेव्हा समोर एखादा खड्डा येतो तेव्हा तू काय करतोस? तिथेच थांबतोस? रस्ता बदलतोस? नाही ना. सावकाश बाजूने पुढे जातोस. अरे मग आता असं का करतोय? तन्मय, ऐक माझं, आपण जरा शांतपणे बोलूया त्यावर. नाही, माझं ठरलंय, मी जाणार आहे. तनू, तनू बाळा, असं का करतोयस? ब्रो, माझ्या विजाचं बघशील प्लीज? तू प्लीज साहेब राहू द्या. त्याची इच्छा असेल तर त्याला जाऊ द्या. तसे
तुम्ही एवढं समजावताय तो ऐकतोय का? नाही ना, याचा अर्थ काय होतो? त्याच्या लेखी तुम्ही कोणीच नाही आहात, त्यामुळे होऊ द्या त्याच्या मनासारखं. बरोबर आहे नेत्रा तुझं. ठीक आहे तनु, तुला जायचंय, तुझा मी बघतो विजाचा. पण एका गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं तन्मय. तुझ्या लेखी म्हणजे तू आम्हाला तुझं कोणी मानतच नाहीस. एक तुम्ही काय बोलताय? ठीक आहे तन्मय, तुला जायचंय ना, जा. हो, अरे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय आहे तनु, ऐक ना, मी काय म्हणते ना एकदा शांतपणे ऐकून घे आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. अरे या कुटुंबाला ना आता एकत्र येण्याची गरज आहे. जेवढा धक्का तुला बसलाय ना या सगळ्याचा, तेवढाच अद्वय साहेबांना सुद्धा बसलाय, कीर्तिकी काकूंना सुद्धा बसलाय, घरातल्या प्रत्येकाला बसलाय. आणि म्हणूनच आता या कुटुंबाने एकत्र यायला हवं. आणि हे कुटुंब जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा जगातलं कितीही मोठं संकट असू दे, त्या कुटुंबासमोर तग धरू शकत नाही. आता आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. अरे तरच आपण यातून बाहेर पडू. बाकी तू ठरव. आपण खरंच या सगळ्यातून बाहेर पडू शकतो? 1000% मला खात्री आहे तन्मय, आपण सगळेच यातून बाहेर पडू आणि मोकळा श्वास घेऊ लवकरात लवकर. तू काय करतोयस? I'm sorry. मी खूप इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला. सॉरी. तनु तू आधी उठ, उठ. आई सखी सावत्र राक्षस माणूस काही असली तरी ही गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुझा सख्खा भाऊ आहे.
करायचं माहित नाही. हाड तर घेऊन आले मी, काय करायचं नाही माहित. कशी मिळणार आहे ही मनोरमाची शक्ती? मनोरमे, तुझी शक्ती दे मला. विरोचक आहे मी, शक्ती दे. शक्ती दे, कशात आहे तुझी शक्ती सांग. शक्ती दे, तू जर शक्ती दिली नाहीस ना तर या कलियुगातल्या तुझ्या लेकींचं मी काय करेन ना कळणारही नाही तुला. विरोधक आहे मी, शक्ती दे तुझी. काय झालं? हे त्रिनयनेचं चिन्ह आहे. नेत्राच्या कळ्यातल्या लॉकेटवर हेच चिन्ह आहे. इंद्राणीच्या ब्रेसलेटवर सुद्धा हेच चिन्ह आहे. मनोरमाच्या हाडावर सुद्धा हे चिन्ह आहे. म्हणजे मनोरमाच्या शक्तीच गूढ आहे. यातच काहीतरी सावध राहावं लागेल.